Hi, I'm Harsha. Namaskar, me Mukunda Banati. Welcome to Mela 2018. Every year, we celebrate the diversity and richness of India's linguistic heritage. We perform short plays in India's different regional languages. This year, we have changed the format a bit. We have kept the idea of having short plays in different languages, but we have broadened the scope by giving them a full show. And this play is dedicated to Marathi. मेळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर असे गर्दीत हरवलेले दोन भाऊ आणि मग ते असे एक त्यातला चांगला निघणार दुसऱ्याला वाईट संगत लागणार आणि मग धावता धावता ते अचानक असे मोठे होणार आणि मग एखाद्या क्रॉसिंगला एकमेकांच्या समोर जाणार पण ते एकमेकांना ओळखणार नाही असं काहीतरी डोळ्यासमोर येतं. दुर्दैवाने आमच्या मेळ्यामध्ये तुम्हाला असं काही हृदयद्रावक बघायला मिळणार नाही, परंतु फिटिंग रूम मध्ये खरेदीसाठी आलेल्या आणि कपड्यांपेक्षा आपल्या नातेसंबंधात घट्ट बसण्यासाठी आणि फिट्ट बसण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या स्त्रिया मांत्रिकाच्या मदतीने पटकन श्रीमंत होण्यासाठी आतुर झालेला लोभी जयसिंग जाधव, आपल्या गरोदर पत्नीच्या वेदनांनी कासावीस झालेला माधव आणि त्याचा बिलंदर बाप आणि एकेकाळी रंगमंच गाजवलेलं पण आता लोकप्रियता ओसरलेलं नट नटी यांचं कुटुंब यांच्या मार्मिक आणि काहीशा विनोदी कथांनी आपलं मनोरंजन होईल याची पूर्ण हमी आम्ही घेतो. बिफोर वी बिगिन द शो वी रिक्वेस्ट यू ऑल टू स्विच ऑफ युअर मोबाईल फोन्स ऑर एनी अदर नॉईस मेकिंग डिव्हायसेस. द शो इज अबाउट 120 मिनिट्स लॉंग. देर इज ऍक्च्युअली नो इंटरवल, सो लेट्स जस्ट सिट बॅक अँड रिलॅक्स अँड एन्जॉय. नाटक सादर करीत आहे मराठी मेळा. लाल किंवा पिवळ्या रंगात आहे का? आहे ना.
गणितासारखी दिसतीये. ओ प्लीज विनू, मला तर खूप छान वाटतंय तुझ्यावर. फायनली माय साईड इज स्टार्टिंग टू रब ऑफ ऑन यू. गिरीशला नाही आवडायचा. गिरीश अगं नवराळ तो माझा. हो पण तो काही तुझं वडील नाहीये. हो पण तो म्हणेल की खूप टाईट आहे. मग काय करू तू, तुला कोण कोण ठेवल? तुला सोपं आहे बघ बोलायला. खरं आय जस्ट ट्राय टू डू द राईट थिंग. आणि साधा कपड्यांचा प्रश्न आहे ग, काही मॉरल इशू नाही. म्हणजे आय जस्ट ट्राय टू बी अ गुड पार्टनर. पण हे तुझे कपडे मी त्याची बायको आहे. Breathe in,
मोकळेपणानं बोलू शकते. तू नसतेस तर मी नुसती घरी बसले असते गिरीशची वाट बघत. आय नो आय नो. श्रीमंत नवरा असण्यात काही मजा नसते माहितीये. दिवसभर दुसऱ्या कोणाच्या तरी हुशारीचं सारखं कौतुक करत बसलं काय असत ते. दिवस रात्र त्याची सेवा करायची, स्वतःची इच्छा नसताना सुद्धा त्याच्या सेक्सची भूक भागवायची का तर उद्या खायला मिळावं म्हणून. हल्ली ना मग का करतेस ते, जर तुला एवढा त्रास होतो तर का त्याची दासी बनून राहतेस. कारण दुसरा काय ऑल्टरनेटिव्ह आहे. ही ऑल्टरनेटिव्ह कि मी तुझ्यासारखं जगायचं. त्यातल्या कोणाला. वेल एक सोडून
Are you telling me you know something about someone I know? पण मी नाही सांगू शकणार तुम्हाला त्यांच्याबद्दल. सॉरी. नो नो नो, ऑफकोर्स नॉट, ऑफकोर्स नॉट. पण जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही पण मला हवं ते सांगू शकता. म्हणजे कसं होईल, त्या व्यक्तीबद्दल जर काही बाहेर फुटलं जे फक्त मलाच माहिती झालं होतं तर माझी हा बिझनेस घेण्याची शक्यता कदा. नाही, तू नको सांगू. तुम्ही म्हणत असा ना तर सांगे नाही. रडू नको. मला नाही जमायचंय, नाही जमणार. मी नाही सांगू शकत अशी काही अर्थच नाही याच्यात. आय एम सच अ नथिंग. हे बघ, या आशात आपण अगदी एवढ दिसतो. एवढं सोडलं तर इट्स रिअली नथिंग रॉंग विथ इदर ऑफ आवर लाईव्स. तुला सोपं आहे का बोलायला? हो आहेच. तू स्ट्रॉंग आहेस, यू आर प्रिपेअर्ड फॉर मिझरी. हायस्कूल पासून माहितीये तुला त्याच्या कोण नेव्हर बी हॅपी. बघ ना, म्हणजे तू असं एकही पुस्तक वाचणार नाहीस अनलेस युअर शो द ऑथर किल्ड हर सेल्फ. त्याची मत पण स्ट्रॉंग आहेस. मला वाटायचं की रिश्ता आणि माझं लग्न झालं की सगळं काही नीट होईल. नो, सी बट आय डिडंट नो व्हॉट एल्स टू डू. तू ना लहानच राहिलेस आयुष्यभर. ऍटलीस्ट मी कधी घाबरले नाही प्रेमात पडायला. मलाही कधी भीती वाटली नाही का? ओ प्लीज, अजून वाटते तुला. हा बावळट आहे, तो नॉट गुड इनफ इन बेड. ते सगळं खरंच होत. मी ना आमचं लग्न झालं तेव्हा मी गिरीश की प्रेमात होते आणि त्याचे काय परिणाम झाले ते बघतेच. व्हॉट एम आय गोइंग टू डू. त्याचा साधा स्पर्श सुद्धा मला नकोसा वाटतो. मी इतकं वेळी चांगलं होतं. माय शूज पाहिजे. आय हॅव नो वेअर टू गो. तू माझ्याकडे येऊन राहू शकतेस. तुझी बायको हो म्हणजे तेच हवंय ना तुला. टू हॅव समवन मेक युअर लाईफ नाईस फॉर यू जसं मी गिरीशला करायला हवं. दॅट्स रिडिक्युलस. नो इट इज इट. तुला आवडेलच कोणीतरी तुझ्यासाठी कुक केलेलं, तुझी खातीरदारी केलेली, तुला भाव दिलेला. मग त्यात काय गुणार? वेल इट वॉन्ट बी मी. माझे गुडगल असण्याचे दिवस संपले. मी काही तुला विचारलेलं नाही. पण तुला तेच हवंय, तुला मी कुक केलेलं हवंय. मिनल, डू यू हॅव सम स्ट्रेंज डिझायर टू कुक फॉर मी? आय डोंट हॅव द डिझायर टू कुक फॉर एनी वन. Poison someone. Ho! Who? Tu and Girish! So now the truth is out. I guess it is. Tula maji bhayankar chedi yete. Karan tula vattu ki mi tuja un superior aahe. With this intellect and vice. Nahi. That's not the truth. The truth is I am tired of being pushed around by power mongers. Okay. Whatever. चल लोक पैसे भरण्या ड्रेसचे वी हॅव लंच रिझर्वेशन. अविवाहित मुलीच्या मानाने बरीच मोठी. म्हणजे तुमचं लग्न नव्हतं झालेलं? त्या मुलीच्या वडिलांशी नव्हतं झालं. आणि मग मिस्टर वकिलांशी झालं. बापरे. आणि आता ते गेले आणि आम्हाला मुलंही नव्हती. आणि इतक्या वर्षात तुम्ही कधीच भेटला नाही तिला? कधीच नाही. तुम्हाला त्याची आठवण नाही आली? यायची इतकी आठवण यायची कि माझा जीव कासावीस व्हायचा. आणि मग कधी कधी मी तिच्या विषयी अजिबात विचार सुद्धा करत नसे. वाव. उगाच सांगितलं तुला हे सगळं. नाही नाही,
उलट मदत झाला यु नो मी आता मदत करेन तुम्हाला बरोबर ड्रेस शोधायला म्हणजे आता तुला हा बरोबर वाटत नाही वेल आधी वाटला म्हणजे पार्टी वगैरे साठी पण तुमच्या मुलीला भेटायला जरा मला नाही वाटत हा बरोबर जरा जास्त हिरवी शेड आहे मला वाटतं तुम्ही काहीतरी पिंक ट्राय करायला हवं पिंक हो आहे अगदी परफेक्ट ड्रेस माझ्याकडे एकच मिनिट आले Excellent.
मला एवढं कंट्रोल का करतेस? कोणीतरी करायलाच हवं. यु नो व्हॉट, मेबी यू आर रिअली इन लव्ह विथ मी. मिनल, यू आर व्हेरी कन्फ्युज. म्हणजे तुला असं सुचवायचंय की आय एम इन लव्ह विथ यू? मला काहीही सुचवायचं नाही. Is that why I'm so dependent on your opinions? I don't know. Is that why you could always make me lose my confidence? Kasla confidence? Is that why I got so jealous when you slept with Pramila's husband? What? Mala nahota maiti tu kya mhanle jealous aali se. Kon jaane pan jhale khali. मला कधी बोलली नाहीस तू प्रमिळा बद्दल, तिच्या नवऱ्याबद्दल एवढं काय बोलायचीस? मला वाटलं व्हॉट्स रॉंग विथ माय हजबंड. यू वर जेलस बिकॉज आय डिडंट स्लीप विथ गिरीश. मे बी. ओ गॉड, व्हाय डिड यू स्लीप विथ गिरीश? नल डिड यू? नल, आता तुला काय पडली आहे? जरी असेल तर आताच म्हणालीस की यू कांट स्टँड. You did, didn't you? I thought we were trying to figure out if you were in love with me. Oh, tula kay vatla mi ready hai? Ajibat nahi. After all these years, manu tu tuja high power job sodun majhya barobar shopping karayla alis because you're feeling guilty? I don't feel guilty. Well, tu kashala guilty vatun gheshi? You and your big important job. Oh, ata tula majhya job baddal jealousy vatte? अजिबात नाही. मला तर माहिती पण नाहीये तू कसला जॉब करतेस. मी जज आहे, सर्वात यंगेस्ट हायकोर्ट जज आहे मी. आता वाटते जलसी. यू व्हेरी मीन. एकदा तरी ना मला तुझ्या बरोबर पुरुष किंवा कपडे हे सोडून ना दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर बोलू घे. फॉर वन्स आफ्टर बिईंग फ्रेंड्स फॉर 18 इयर्स माझ्या कामासाठी मला ओळखतो. आणि तुझ्या या सगळ्या न्यूरोसिस साठी ना मला असा म्हणून वापरणं बंद कर. इज दॅट व्हॉट आय डू? आय थॉट आय वॉज ऑलवेज लुकिंग अप टू यू. तू मला वापरतेस. आय थिंक यू आर द युजर. आय डोंट थिंक सो. टीना, कसा दिसतोय हा ड्रेस मेला? टीना, ह्यामध्ये फार जहर दिसते का? आय लाईक दिस. पण तुझी खात्री आहे ना मी यात सांगायचं. आणि विश्वास आहे माझा तुझ्यावर.
कदाचित तुझ्या साधेपणामुळे असेल. आय डोंट नो. साधेपणामुळे मी तुम्हाला साधी वाटते. तुझा कसा एक स्ट्रीट सेन्स आहे यु नो. माझं काय झालं, मी बऱ्याच बाबतीत ना अशी शेल्टर्ड झाले. स्ट्रीट सेन्स तुम्हाला मी रस्त्यावरची वाटले? हो, मी इन्साइड म्हणून नव्हते. मग कॉम्प्लिमेंट म्हणून ऑब्झर्वेशन काय ना, मी माझं हे या आधी कुणालाही सांगितलेलं सुद्धा नव्हतं. आणि मग म्हणून आता बुटीक मधल्या सेल्सगर्लला सांगताय. ऋतू, मी तुला त्याहून कितीतरी अधिक समजते. नको, कारण मी जे काम करते त्याचा मला अभिमान वाटतो. आय मीन मी पेट्रोनाइज नव्हते करत तुला. ते करा ना, यू आर पेट्रन. ऋतू हे बघ, मला खरंच तुझं मत जाणून घ्यायचं. खरंच सांगशील मला, तुला काय वाटत माझ्या मुलीला काय हवं असेल माझ्याकडून? आपल्याकडे खूप पैसे असावेत असं कोणाला नाही वाटत. असं वाटत? हो. आणि मग एक सुंदर परी येते आणि तिच्यासाठी बुटीक स्टोअर विकत घेऊन देते. आय मीन मी तरी अशीच स्वप्न बघते. आणि मी तर तुमची हरवलेली मुलगी सुद्धा नाहीये ना. तुला खरंच हवं स्वतःच बुटीक स्टोअर? आहे का मी तुमची मुलगी? तू आहे का? ओ, म्हणून तुम्हाला वाटतं की मला काय हवं ते? ओ, म्हणून तुम्हाला मी सांगितलेल्या सिक्रेट मध्ये काही इंटरेस्ट नव्हता हो ना? मला वाटायचं म्हणजे तुमच्या पार्ट्यांमध्ये मी किती इंटरेस्टेड असायचे, तुम्हाला खुश करायचा मी नेहमी प्रयत्न करायचे. म्हणजे आपल्या नेहमीच काहीतरी होत. Well, I just don't want Mr. Karkanis to be called. We're going to have to call him.
जिथल्या जागे ठाम पड़े मागे आज वे गमावले नाम जिथले आरसे लगे चुड़के डोका पे अमरातला भाव जिथल्या भीती मांडू देती पुनः एक नवा डाव जिथे सापडे हवे ते वस्त्र हव्या त्या रंगात हव्या त्या पोटात हव्या त्या भावात जिथून बाहेर पडताना फक्त बाहेर जाणारी पावलं दिसते गवसेल का खिट्ट बसणारी अशी एखादी फिटिंग रूम खेळत बसायचं का आटपणार आहे की नाही
अगदी माहिती झाली माहितीये का, कंटाळा आला मला याचा. आता तुम्ही हे खेळणार मग मी हे खेळणार. नवीन वर्षाच्या शुभेच्छा तानाजी. सरकार आणलंय ना मी. थँक्यू तानाजी, थँक्यू. आणि असे अजून अनेक. थँक्यू. चला सरकार, आपल्याला कोणतरी भेटायला आलंय. अरे हो हो, ते म्हणतात तुमच्याशी काही काम आहे सरकार. हा ते पाठवून देता सरकार. जरा विचित्र आहे ती दिसायला. मला माहिती आहे, त्यांना पाठवून दे. लय विचित्र. मी वाटच बघतोय तानाजी त्यांची, त्यांना पाठवून दे. त्यांना आता त्याला रात्र पण झाली आहे सर. काही हरकत नाही तानाजी, पाठव. जशी आपली म्हणजे. आता जी सर. आले ती आपल्याला भेटायला सरकार. हा ठीक आहे तानाजी. जा तुम्ही सामान आणलं ना सगळं आणि तो मंत्र. हा त्या मंत्र द्यायचा. मंत्र द्यायचा नसतो. मी बाहेर थांबतो सरकार. तुम्हाला काय सांगतो तर तुम्ही निश्चित बेल वाजवा की मी आलो. हा ठीक आहे ठीक आहे तानाजी. तू आता बाहेर. हा मी बोलायला यायचं नाही. म्हणजे काही कटकट नाही. आता सांगता मंत्र शब्द. मालक, हा आमच्या सरकारवर कायद्याने बंदी आहे. कसा कायदा? शाहू महाराजांच्या काळापासून. पण म्हणजे तुम्ही मंत्र सांगणार ना मला. पण थोडी काळजी घ्यावी लागेल. अहो इकडे कोणीच नाही ऐकायला. हा या सुरू करू पटकन. चल त्या बाजूला एक दरवाजा आहे. आहे पण तिथून कोणी येत नाही फारस. आता असेल ना मला. ओम क्लीम शांताय विच्छरी. ओम क्लीम 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 क्लीम शांताय विच्छरी. कुंभकर्णाला बोलवणार असाल जरा दुप्पट मोठ काढा. नाही नाही मी कुंभकर्णाला नाही बोलवणार. हे बरोबर हे चांगलं झालं मला. म्हणजे नाही म्हणजे तुमच्या जादू टोळ्याच्या प्रकरणात हे छान झालं. मला नसतं छान झालं. त्या कुंभकर्णाचं तोंड म्हणजे मी नुसतं बघू शकलो. नाही मलाही कुंभकर्णाला नाही बघायचं. मी तर सहनच करू शकलो नसतो. अहो नाही दिसणारच नाही तुम्हाला. चला पुढे बोला. असं वर्तुळ काढायला जागे वाटव काढ. दोन पाय मावतील एवढं. दोन पाय मावतील. थांबा. आपल्या पावलांमधून थोडं जास्त मोठ. आणि मालक तुमची तयारी झाली कि तुम्ही त्याला आग लावायची आहे. तुमच्या मनाची तयारी झाली की? झाली. नक्की तयारी झाली की? नक्की तयारी झाली. मग ते दुमसेल. त्याचा धूर, त्याचा धूर थोडा डावीकडे जाईल, थोडा उजवीकडे जाईल आणि मग परत माझ्या सगळ्या बाजूने जाईल. आणि जेव्हा ते दोन धूर एकमेकांमध्ये मिसळतील तेव्हा तुम्ही मटकन आहात. काय मग तुम्ही त्या हव्या राक्षसाला बोलवायचं. त्याला यावंच लागत. आणि जे तुम्ही पहिल्यांदा मागा हे त्याला द्यावंच लागत. चुकलो चुकलो मला इथे यावं चुकलो. म्हणजे उगाच बोलून गेलो. काम असं अर्ध्यात टाकून जायचं नाही. या पटापट करतो. अनेक राक्षस आहेत. हिंद मारीच वातापी. हो नाही नाही नाही
मी एखादा आनंदी राक्षस बोलवणार आहे. मला तुम्ही वातापीला बोलवा, भस्मासुराला बोलवा, रावणाला सुद्धा बोलवा, पण हास्य राक्षसाला नका बोलवा. हास्य राक्षसाला का नको? मला आवडतं त्याचं हसणं. आपण हास्य राक्षसाला बोलवायचं. हास्य राक्षस नको. का पण? कारण हे सगळे राक्षस अवघे मानवाचे शत्रू आहेत आणि पक्के कपटी अगदी पहिल्यापासून युगानयुग ठरवतात ते मनुष्यावर कशी मात करायची. ते तुमचा विश्वासही बसणार नाही. तेव्हा त्यांना एखादा मार्ग सापडतो ना तेव्हा तो पडताळून बघितल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. सगळे असे कपटी आहेत आणि एक जात धूर्त. जेव्हा त्यांना एखादा वर द्यायची वेळ येते ना तेव्हा ते पक्के मतमी म्हणतात. सगळेच एक जात. अहो पण आपण काही कुठच्या मृत्यू राक्षसाला नाही बोलवत. मदत पडतो हा सराक्षस सर्वात विलंब आहे. त्याचे डापे चित्रापेक्षा वरचं मदत तुम्ही वरतो मोठं काढता. हे बघा आपण हास्य राक्षसाला बोलवायचं. मालक नको त्यात हास्य राक्षसाच्या नादी लागू नका मालक. नाही मालक सावध राहा मालक. हे बघा मी तुम्हाला तुमच्या कामाचा पूर्ण मोबदला दिलेला आहे. नाव सांगा. नाही मालक सावध राहा मालक. हे बघा तुम्ही नाव सांगताय का नाही? त्याचं नाव बोला. त्याचं नाव हा हा ला बा. हा हा ला बा हे नाव आहे त्याचं. बर तो मंत्र हा बोला लोक मंत्र छापखान्यात ठेवतात ना तसेच.
अहो तिथे ते आजचा पेपर कालच्या पेपरच्या वर ठेवतात वर्षभर अगदी तसच. आता हा जो आकडा आहे ना हा तुमच्या आणि माझ्या सगळ्या संपत्ती एवढा मौल्यवान आहे. समजलात काय? माझगाव रेक्लोमेशन 104 आहात कुठे अदबा? तुम्ही एक काम करा ना, तुम्ही दलाल सीटला जा आणि माझगाव रेक्लोमेशन इथं घ्या. मालक हा लाभाने सांगितलेला कुठल्याही ठिकाणी मी जाणार नाही. अहो त्याचा काय संबंध आहे? तो गेला परत. पण मला इथे दिसतंय ना की माझगाव रेक्लोमेशन 104 ला आहे. थोडे दिवस थांबलो की कळेलच ना की हे पेपर खरे आहेत का खोटे. काय मालक खरे खोटे आहेत? हा राबा खोटं बोलणार नाही. पक्का कपटी आणि धूर्त आहे, चांगला ओळखू दे करा. हे पेपर जर का खरे असतील म्हणजे वाटतात तरी खरे, तर मग थोड्याच दिवसात करोडपती होतो की नाही बघा. आता हे बघा, बँक ऑफ बॉम्बे 37 कुणाला वाटलं असं सांगा. नाही नाही आजोबा, मी तुम्हाला योग्य मोबदला दिला नाहीये, तुमच्या कामाची योग्य कदर केलीच नाही मी. मला काही नको, हा लाभाकडून मिळालेली फटकी कमी देखील नको. अहो वेडेपणा करू नका, हे सगळं टाइम्स कडून मिळत आहे आणि अख्ख्या जगात हा फक्त एक पेपर माझ्याकडे आहे. हे बघा, नोव्हेंबर 20 आहे 1929, अख्ख्या जगात फक्त एक प्रत. आता जर का तुम्हाला 5-1 लाख कमवायचे असतील तर हा पेपर मी देऊ शकतो तुम्हाला, म्हणजे मला काय फार फरक पडणार नाही. मला काही नको. बरं पार पार, तर 1 लाख मला तुम्हाला गरीबाला काय करायचे पैसे एवढे. ठीक आहे, एकदा जी तुमची मर्जी, मी तरी काय म्हणणार. आता हे बघा, आंबा 80 ला कुणाला वाटलं असतं सांगा बरं. सरदार मार्तंडराव वारले, ओ माय गॉड, तसे काही फार मोठे नव्हते माझ्यापेक्षा, म्हणजे प्रकृतीची काळजी घ्यायला हवी होती. जरा कसरत वगैरे केली असती तर मग असत. अरे वा 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 वा, ऑक्टोबर 27 काय कमालच झाली वा. बघा बघा बघा, शेअर बाजारात धुमाकूळ घालतो की बघा. आता तुम्ही बँक पे रेक्लेमेशन, वा वा वा, कधीच वाटलं नव्हतं. मालक हा बोला. मालक तुमच्या मर्जीप्रमाणे मी सगळं केलं, तुम्ही मला त्याचा योग्य मोबदलाही दिला. हो दिला. आता आपला व्यवहार संपला, आता मी जाऊ. जाऊ म्हणताय? ठीक आहे, जा तुमची इच्छा असली. धन्यवाद मालक. पण एक मिनिट जाण्यापूर्वी ना एक मिनिट थांबा, तुम्हाला मी एक गोष्ट देतो, अगदी अगदी सोपी आहे, तुम्हाला कळेल एकदम सहज कशी वापरायची. मी दलाल सीटला जाणार नाहीये. अहो दलाल सीटचा काही संबंध नाही आजोबा, या इकडे या. हे बघा, रॉयल टर्फ क्लब डर्बी, दीपक जिंकला. अहो दीपक जिंकला रॉयल टर्फ क्लब डर्बी. तुम्ही एक काम करा, तुम्ही दीपक वर पैसे लावा, रॉयल टर्फ क्लब डर्बी दीपक जिंकणार. घ्या हे घ्या. अहो घ्या अहो आजोबा, घ्या घ्या घ्या, लाजू नका. काही गुंडावर पैसे लावणार नाही, जरी जिंकलो ना तरी हा हा लाभा मला ते लाभू देणार नाही. बर आणि मला हा ठीक आहे ठीक आहे, थोडाच वेळ उरलाय, तो असा बोलण्यात वाया जायला नको. काय तुम्ही निघा आता, तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. ठीक आहे मला. आता हा आणखी एक श्रीमंत हंबीर, याला स्वतःची काळजी घेता येत नाही. मर्कंटाईल बँक, हा बोला. खुलो. अरे हो उघडतो, हा उघडतो एक मिनिट. मी काय म्हणतो आजोबा, आतापुरत एवढं पुरे आहे. काय म्हणतात याच्यात आता कोट्यावधी रुपये आहेत. कुलू येस, उघडणार. आणि तुझा तो मित्र कोण? हा हा लाभा, त्याला म्हणा आता हाच पाहिजे तेवढा. भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे म्हणा मी. अजून नाही मालक. अरे म्हणजे थोड्याच दिवसात मालक. आता अजून नका वाचू. बर एक मिनिट हा एक मिनिट मालक. हा बोला. आता नका वाचू अजून, एवढं भास आहे तुम्हाला. बर हा लाभाला अजून चितळू नका. बर नाही चितवणार. मला जे पाहिजे ते सगळं वाचून झालं माझं. काय त्याच्यात आता कोट्यावधी रुपये. नका वाचू अजून, घेऊन देतो पेपर. हा पेपर ठेवून देऊ, तुम्हाला माहिती आहे कुठचा पेपर आहे?
एक जानेवारी 1929 आजचा पेपर आहे आपण आता 1929 मध्ये मी आता झोपण्यापूर्वी आजचा पेपर वाचतो तुम्ही निघा आता तुमचे आभार मानवे तेवढे थोडे आहेत आणि आजोबा हॅपी न्यू इयर काय असणार म्हणा बाकीच्या पेपरांच्या तुलनेत अगदीच सामान्य काय काय नाही पण हे कसं शक्य नाही हा तर आजचाच पेपर आहे आणि मी मी आहे ना अजून जिवंत देवाचीच कृपा म्हणायची कुणाच्या मूर्ख डोक्यात नाही असल्या सुपीक कल्पना येतात ना देवांच्या अरे थोडासा धक्का बसला इतकंच माहिती आहे मला तो तो आजचाच पेपर आहे आणि मी मी आहे ना अजून धडधाकट आहे मला
आता पाहिलं तर मोकळेपणानं हात पाय बी नाही आपली चाकणार. कापडा की तर सुद्धा असेल का तिला. म्या म्हणतो जर वाढ झालं तर काय करायचं. गुळ तेल आलं लसूण काय पण नाही भेटल समज भेट यो पावलात आजी लोक एक रुपया भी देत नाहीत ती उंदोच्याला बुलवून देतात. आणि नऊ पोर झाली मला घरामध्ये पुटकी कवडी नव्हती तर समजी त्यालाच खाट अगदी सोय केली बाबू. अरे जम्मा अरे दादा दामान दामाने घे की नाही तर व्हायचं त्या पाटलाच्या वारात येवणी. काय झालं वारातीत पाटलाच्या वारातीत पाटलाच्या पोराचं लगीन होत वारत. आम्ही समजी पोचलो गाव जेवणाला पुरीकडच्यांनी समजाच नाही श्रीकांड पुरीचं जेवण घातलं. हे गरमागरम जेवण चटणी कोशिंबीर तीन प्रकारच्या भाज्या दही मिठाई सुखराज्या कुणी काय बी कमी पडू देत नव्हतं. पाहिजे ती माग पाहिजे तेवढा आदर समजाने असं आणलं या की पोटात पाणी प्या जागा वाढत्यानी गरमागरम गुलगुल कचुऱ्या आणून पातळावळी टाकल्या. आम्ही नको 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 म्हणतोया तरी काय काय तयार वाण कांगाळ एवढ्यातील जी पान हाता पानाची तरी कुठ सुरू होती उभा राहायला मी जाऊ ना चक्कन आलो कामळीवर आणजी आण टाकलया संध्याकाळ पत्तूर हा अस दिलदार होत पाहिजे. आजकाल कोणाचं केवत नाही बापू आपण आता कोण खायला घालणार. आमचा जमानाच या गळावा आता समजी आत राखून असत लग्नात पैसे खरच करू नका माहिती पैसे उडवू नका गरीबास निलुबडल्या तर काय बी कमी नाही तर खर्चाच्या टायमाला काट कस राख होते. बापू तुम्ही 20 पुऱ्या पुरवल्या असतील ना. अरे हे सर काय होतय घड्या मी आता 50 आणल्या असत्या. 50 तर मी आज आणले गावान गडी होतो मी पाहिजे वाया पाहिजे तिला.
एकदम रापण नाही. तुझं म्हणणं बरोबर आहे बार का. हा लुगडं नेसून काय वाणार ती बी जाणारच नव्हतं.
पार्वती काय बरोबर घेऊन जाणार आहे का? नाही पण रीता आहे, आता बामणाला 20 रुपये द्यायचे कशा पाय? कोणी पाहिलं स्वर्गात परत मिळतात की नाही? अरे या पैसेवाल्या लोकांकडे लय पाय काय, त्यांना फेकू दे, आपल्या जवळ काय आहे? या बापू, पण गावकरांनी विचारलं तर काय सांगणार? देव सांगून आरपलं म्हणून लय उडकला पर नाही गावलं, री सुभाष नाही ठेवणार पर अजून 30 पैसे द्या त्यांना. चांगली होती बिचारी होय मेली पण लय चव पिऊ घालून मग. आता आपला आत्मा खुश झाला तर पुण्य बी पार्वतीलाच मिळणार ना बघा. नक्कीच मिळणार मग. देवा तुम्ही तर अंतरी आम्ही तिला वाईतून टाला न्या बरं का? आम्ही दोघ बी मनापासून आशीर्वाद देऊन राहिलोय. असं जेवण उभ्या आयुष्यात कधी भेटलं नव्हतं. पण बापू एक दिवस आपण बी तिकडं जाणार नव का? मग तिकडं तिनं विचारलं नवी साडी कुठं आहे म्हणून तर काय सांगणार? आर कशा पाय विचार करते हो का? विचारेल तर नक्की. तुला कसं ठावर लुगडं भेटणार नाही म्हणून ह्या काय थक मारतोय का इथं? तिला लुगड भेटणार छान भेटणार. पण देणार कोण? पैसे तर तुम्ही उडवून टाकले. ती मला विचार माझी बाहेर नाही माझं ऐकत का नाही ना? तो म्हणला ना लुगड भेटणार म्हणून. पण देणार कोण ते सांगा ना मग. हीच लोक देत्याल ज्यांनी आधी पैसे दिले. या बारेला पैसे नाही द्यायचे, लुगड द्यात्या. ते भिकाराला देऊ का? कपासन बघून राहिलंय. दी वाढभर का? आणि आशीर्वाद दे. अरे जिच्या पायी खाया मिळतय नव ही माया तर गेली, पर तुझा आशीर्वाद पोचल तिच्या पत्तू. आशीर्वाद दे. अरे लई कष्टाचा पैसा आहे ती. वैकुंठाला जाणार, वैकुंठाची राणी होणार. वय वैकुंठाला जाणार राणी होणार.
संदीप कोणाला सतावलं नाही, शापलं नाही, मारता मारता बी आपली भूक मिटवून गेली. अरे ती वैकुंठाला नाही जाणार तर काय, ही लोक जाणार वय गरीबासनी लुटणारी, सावताची पोट भरणारी आणि तिथं बसून आपला न्याय निवाडा करणारी. बिचारेनं जिंदगी भर लई सोसलं, लई दुःख झेलून मेली. रडू ना ग, अरे रडू ना ग, खुशबू खुशबू लय भाग्याची ती सुटली एकदाची या दुनियेच्या झंझटातून. सुटली एकदाची कावेरी 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 का अगं काय ग, प्रत्येक गोष्ट तुला दोनदा सांगायला लागते. हा पहिल्या हाकेला होऊ नाही देत आहेत तुला, मला इग्नोर करण्यात मजा येते का? मी असा काळजीने घाबरलो, कासावीस झालो, तडफडलो की काय नवीन जीव घेणा खेळ चालू केलाय. अरे अरे नाही रे, मी पत्ते बघत होते ना, बाकी काय नाही. उगाच कॉम्प्लिकेट कर नकोस, बोल काय म्हणत होतास. कस होणार आहे आपलं काय माहिती, आपण आपला टाइमपास करत राहायचं, कशाला तरी स्वतःला बिझी ठेवायचं, एकमेकांना मदत करायची, आधार द्यायचा, सांभाळून द्यायचं आणि प्रेमाने वागायचं रे सदा. आपल्याकडे जे आहे जेवढं आहे त्यात समाधान मानायचं, एवढंच मला माहित. असं झालंय म्हणजे किती दिवस, अगं कधीतरी आपण कोल म्हणून जाऊ ना, ते काय म्हणतात ते नर्वस डिसऑर्डर का इमोशनल ब्रेकडाऊन का अजून काहीतरी भयंकर. मला काय विचारतोस, मला त्यातलं काही कळत, माझी सुद्धा पहिलीच वेळ नाही. हे म्हणजे जणू आपण जिवंतच नाही होत असं काहीतरी, असंच वाटतंय रे. म्हणजे जणू जमिनीनं आपल्याला पोटात घेतलंय आणि बाहेर कोणाला माहीतच नाहीये आपण इथे जिवंत आहोत का नाही. असं कधी होईल असं जन्मात वाटलं नव्हतं रे. कुणाला वाटेल, कुणालाच
मला ना आता अपमानास्पद वाटायला लागलेत. अगं बाहेर जायची सुद्धा भीती वाटते. समजा बाहेर गेलो आणि ओळखीचं कुणी भेटलं आणि त्यांनी विचारलं काय कस काय काय उत्तर देणार आहे मी. त्यांचा विश्वासच बसणार नाहीच बसणार. पण आपल्याला ओळखणारा आता तुला कोणी भेटण्याची शक्यता शून्य असली का. तेही खरंच कुणी राहिलेच नाही ना संपलेच नाही. पण आपला गोतावळा खूप मोठा होता नाही म्हणजे काय होताच. हजारो लोक माहिती होती आपल्याला अक्षरशः हजारो. तुला ते हरेश्वर मोरेश्वर घाणेकर आणि त्यांची बायको आठवते. हो म्हणजे काय तेच ना अरे ते त्यांचं लोणावळ्याला लॉज होत ते आपण रोज दुपारी तिकडे बॅडमिंटन खेळायला जायचो नाही. आणि तुला ते प्रताप शंकर अधट्रा ते आठवतात. म्हणजे काय बहुरूपीत आपल्या बरोबर काम करायचे ते. तेच ते त्यांनीच तर मला मोटरसायकल चालवायला शिकवलं. प्रताप शंकर अधट्रा आणि ते सुहास सदाशिव खाडीलकर आणि त्यांची बायको बघ अशी छोटी छोटी अलिबागला असायचे ते. रमाबाई वासुदेवराव केळकर श्रीमंत काकासाहेब वामनराव कारलेकर सुमंत आनंद अर्जुन वाडकर प्रकाश वेलुरकर महम्मद अब्दुल रझाक अरे हजारो अक्षरशः हजारो लोक माहिती होती आपल्या. इतके पॉप्युलर होतो ना साधं रस्त्यावर चार पावलं टाकली ते की कोणीतरी ओळखीचं भेटायचं. अगदी अगदी खिडकीतून जरा डोकं बाहेर काढायचं अवकाश की कोणीतरी हात मारलीच म्हणून समज. काय कावेरी कशी आहेस राणू. आणि काय सदा भाऊ कस काय आता नवीन नाटक कोणत नेहमी गाडी थांबवून नाही तर जिन्यावर ना. कावेरी अगं ओळखलंस का आपण भेटलो तो दादरला वनिता समाज मध्ये. काय सदा भाऊ प्रयोगानंतर बसायचं का जिप्सी मध्ये ड्रिंक्स घ्यायला. नेहमी माझ्यासाठी ड्रिंक्स ऑर्डर कर. आणि माझ्यासाठी ना अगदी नेहमी प्रेझेंट आणायचं. मला आठवतंय दौऱ्यावर असताना तर ना हॉटेलच्या रूमच्या बाहेर सकाळी दार उघडलं की की चॉकलेट्स किंवा फुलं मिळायचीच. तुला आठवतं आपण जेव्हा एकत्र काम करायला लागलो. हो 17 वर्षापूर्वी आपलं लग्न झालं त्याच वेळेला. अगं आपण सलग 9 महिने एकही दिवस म्हणजे एकही दिवस सुट्टी न घेता काम करत होतो. काय मज्जा होती ना रे. इतके प्रयोग इतके दौरे म्हणजे दीनानाथ शिवाजी गडकरी तर झालंच पण दौरे कुठे कणकवली नाशिक फार बंगलोर पर्यंत सतत काम रे सतत सतत इतके डिमांड मध्ये होतो आपण. पण चक्क काही नाटकं नाकारली सुद्धा. हे तर कशी घेणार ना सगळी आल्यावर सतत आपला तो फोन वाजतच असायचा रे अगदी सकाळी उठल्यापासून. आपण घरात असू किंवा नसू फोन आपला वाजत असायचा. हॅलो अहो कोण बोलताय काय सकाळी सकाळी त्रास देताय. अहो काय गो अहो तुम्हाला काही वेळ काय कळते की नाही. मग काय आम्ही पहाटे 4 वाजता येऊन झोपलोय प्रयोगावर. अहो चालले कर अहो नाही हो अहो आम्ही अवेलेबलच नाही हो तुम्ही तर खाट पाडण्याचा विचार आला नाही तर चक्रदेवांना घ्या बरं आम्ही फार दमलोय हो. अहो काही काय पायाकडून काय होणार आहे नाहीच जमायचं आम्हाला. अहो आम्ही आम्ही अशक्य किती दिवस झाले का चांदेकरांचा फोन येऊन. काही आठवडे महिने वर्ष काही कळेनासच झालाय रे. आपल्याला त्यांच्याकडनं शेवटचा प्रयोग मिळाला ना तो वाशीचा विष्णुदासला. आपलं काम खूप वाईट झालं का रे तिथे.
वाईट? अरे काय होतोय सदा? अरे अरे गाजवलं होतं आपण, गाजवलं त्या वेळेस फोडून टाकलं होतं एकदम. आणि मग नगरला तिकडं नगरला नगरला मला आठवत सदा. अरे प्रयोगानंतर प्रेक्षक असे टाळ्या वाजवत 10 मिनिटं सगळे उभे होते. आणि आणि सांगली सांगलीचा प्रयोग कसा झाला मला आठवत नाहीये. अरे खुद्द राणी सरकार आला होता आपल्याला भेटायला प्रयोगानंतर. म्हणाल्या कशा माहितीये, या हा तुम्ही परत नक्की. चांदेकरांना सांगा दिवाणजींना फोन करायला. या तुम्ही नक्की चांदेकरांना सांगा दिवाणजींना फोन करायला. सदा 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 का मगाशी मला ऐकू आलं नाही त्याचं असं उत्तर करतोयस तू, हा बदला घेतोयस तू वाईट वागून? मी हाक पगला सगळं हो द्यायचीच ना रे, मला न घाबरवता. अगं नाही ऐकू आली हा, हा त्याचं एवढं रामायण करायची काय गरज आहे? बोल काय म्हणणं तुझं. मी काय म्हणतेय, हे सगळे नाटकाचे कपडे आपण बदलून जरा साधे नेहमीचे कपडे घालूयात ना रे. आणि मग चांदेकरांचा फोन आला तर मग परत घालायचे. पण तो म्हणाला आता 5 मिनिटात बस किंवा ट्रेन पकडायची, मग काय करायचं? असं काही होण्याची शक्यता आता जरा नाही. नाही हो नाही बरोबर आहे तुझं, तयार असलं म्हणून काय झालं नाही. आता नाटकाच्या फील्ड मध्ये काही होऊ शकतं बघ. समज आता चांदेकर आपला प्रयोग इचलकरंजीला ठरवत असेल तर तुला आश्चर्य वाटेल का? छे मला कशाला आश्चर्य वाटेल, कामच आहे त्यांचं ते. आपण अजूनही पॉप्युलर आहोत. आहोत आहोत आता या क्षणी जरी आपण आपण स्टेज पाहून टाकलं ना सदा तर प्रेक्षक असे टाळ्यांचा कडकडाट करून उठतील आणि वन्स मोर करू ओरडायला लागतील. आणि ते ओरडत असताना आपण हळूच सूर्य जुळावे जगण्या मधले हसण्या गाण्यासाठी. हे बघ हे बघ मग अशीच लागली बघू. अरे कावेरी 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 काय झालं बघ, तू जर का माझ्या हाकेला हो देणार नसशील ना तर संपलं सगळं. अरे अरे नाही रे, हे बघ मी पत्ते मोजत होते ना, मी हो कशी देणार मला सांग. मला वाटतं ना तुझ्या कानाचा काहीतरी प्रॉब्लेमच झाला, तू त्या नाक कान घसा किंवा डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवून घे बरं ताबडतो. नाही दाखवीन मी, बोल काय म्हणत होतास. मला कळत नाही हे असं 3 वेळा नॉक का करतेस तू? नाही म्हणजे इतका वेळ खेळून 3च पॉइंट मिळवायचे म्हणजे वेळेपणा नाही का? तुला जिंकायचंय ना, तू जीन रमी लाव बरं. हे सदा तू रागावलं नसेल तर तुला एक सांगू का प्लीज? मी कशाला रागावू, चिन्ह माझ्या स्वभावातच नाही. ते बरोबर आहे ते, पण सदा ऐक ना माझी ना प्लीज तुला एक रिक्वेस्ट आहे रे. आपण ना आता दोघं आता भांडायला नको रे. बघ आधीच आपण इतकं काळजीतो स्ट्रेस्ड त्याच्यात उगाच कोणीतरी काहीतरी बोलायचं आणि मग आपण एकमेकांच्या वर ओरडायला लागायचं आणि मग जास्तच मिझरेबल होऊ रे आपण. हा आणि आणि आता ना माझे झाले 67 आणि तुझे फक्त 2. मी जिंकते आणि तू हरतोयस. अरे बघू बघू तुझे
नाही खेळायचं जा. का नाही खेळायचं? कारण त्याच्याला सांगायला पाहिजे. मला माहिती आहे कारण तू हरतीस, मागाशी जिंकत होतीस तेव्हा खेळायचं होत तुला. तुला माहिती तू अजून लहानच आहेस. हो, एक लाडावलेली मुलगी. हो हो, मी लाडावली, मी लहान. हो, आणि स्वतः स्वतः कोण आहेस? मी एक सज्जन गृहस्थ. प्लीज प्लीज मला उगाच हसवू नकोस. हा, तू आणि सज्जन इतकं लाडावून ठेवलेलं तुझ्या आईने तुला. ए, माझ्या आईचं नाव काढणार असशील ना तर माझ्याकडे बरंच काही आहे बोलायला. बरं बरं, नाही रागावू नकोस, प्लीज प्लीज नको रागावूस. फोन का वाजत नाही रे? सांगतेकर आपल्याला कॉल का नाही करत आहे? कोणीच आपल्याला फोन का नाही करत आहे? कमाल आताशाना रॉंग नंबर्स पण येत नाहीत रे. खरच कमाल, समजण्याच्या पलीकडच आहे. पण एक मिनिट, एक मिनिट, आपण शेवटचा फोन कधी चेक केला होता तो चालू आहे की नाही बघायला? अरे आता 12-15 मिनिटं काही घडू शकत ना. थांब, मी चेक. आहे का रे चालू? हा, काही बस स्टॅटिक असा काही आवाज येतोय का असं काही? हा, चालू असण्याची काही लक्षण आहेत का? हा, अरे बोल ना सदा. अरे देवा, तुला काय आनंद मिळतो रे तुला असा मला त्रास घेऊन? हॅलो हॅलो, अरे कुणी आहे का तिथं ज्याला आमच्याशी काही बोलायचंय? इथे मी सदा कोपीकर आहे, कावेरी कोपीकर बरोबर. उत्तराची वाट बघतोय. कोण होत पलीकडे? कुणी नाही. अरे मग तू बोलत कुण अश होता? डायट. सदा सदा प्लीज माझं आयुष्य करे हा प्लीज. हे बघ, आपण बोललोय त्या विषयावर, पण हे बघ आता या परिस्थितीत ना मला फक्त तू एकदा चांदेकरांना कॉल करू दे ना, फक्त एकदा. हे बघ, मी काही तुझ्यासाठी सुपरस्टिशियस नाही, खरंच नाही. आता हा काही सुपरस्टिशियस असण्याचा प्रश्न नाहीये, एक साधा लॉजिक आणि लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी आहे. आता इतकी वर्ष आपण चांदेकर बरोबर काम करतो, पण आपण त्याला कधी फोन केला ना, आपल्याला एक तरी नाटक कधी मिळालंय का? किंवा चांदेकर कधी असं म्हणाला, बर झालं तुम्ही फोन केला, मी तुम्हाला करणारच. जेव्हा जेव्हा आपण त्याला फोन केला तेव्हा तो काय म्हणाला? म्हणाला नंबर कुणी दिला तुम्हाला? किती वर्ष काम केल्यावर? 17 वर्ष आपलं लग्न झाल्यापासून. अजून काही बोलला तो? हो बोलला ना. एकदा म्हणाला की तुम्हाला मागच्या चुकून जास्त रकमेचा चेक दिला मी, आणि डिफरन्स परत पाठवा म्हणाला. हे बोलला? 17 वर्ष काम केल्यावर हे म्हणाला? आणि एकदा रागाला सुद्धा माझ्या. अगं मग तेच तर सांगतोय ना मी तुला. हा, तू सगळा रेकॉर्ड नीट तपासलास तर तुला कळेल आपण चांदेकरला फोन करून आपल्याला एकही नाटक कधी मिळालेलं नाहीये. नाही ते वाईटच आहे, पण सदा 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 का करतोय तू असं करत अरे? हा, मी हा कॉलर लगेच ओ का नाही देत तू मला? अगं नाही ऐकू आली हा, उगाच पराचा कावळा करू नकोस. बरं बोल, काय म्हणतोय तू? सर नाही, मान्य आहे की आपण चांदेकरांना कॉल नको करू, अरे पण आपले जे काही नातेवाईक आहेत आणि थोडे मित्र आहेत त्यांना फोन करायला काय हरकत आहे मला सांग. एक एक नग घेत एक एक नग, आपले नातेवाईक आणि हे मित्र सुद्धा, त्याने जवळचे म्हणणारे मित्र प्रकाश आणि मिनल पोतीस. हा, आपले प्रयोग चालू होते तेव्हा आपल्या बरोबर असायचे, त्यांना तिकीट द्यायचो, जेवायला घेऊन जायचो, तेव्हा ती चिकटून असायचे माशांसारखे, मध माशांसारखे झटकले तरी जायचे नाही. तो भैरव देखायचे. आणि आता आपली संधी संपलीये, काम मिळवण्यासाठी झगडतोय, काय मिळतील ती काम एक शब्द नाहीये.
एका चकार शब्दाने कोणी विचारपूस केली नाहीये. नाही नाही ते वाईटच आहे, वाईट आहे ते. पण सदा तुझ्या आई रे, आपण तुझ्या आईला नको का कॉल करायला मला सांग. म्हणजे बाकी काही नाही तर हे बघायला तिथे अजूनही माझ्या खार खाऊन नाहीये. अगं माझ्या आईला काही धाड भरली नाहीये. तसं काही असतं तर माझ्या कानावर आलं असतं. अरे कधी वाजणार आहे हा फोन? कोण कधी आपल्याला कॉल करणार आहे का? बघ सदा आपण परत एक रमीचा डाव ठेवूयात. बघ आता यावेळेस मी नक्की जिंकते की नाही. बघ कावेरी मला सांग, खरं खरं मी कधी चांदेकरशी वाईट वागलोय? कधी एखादा शब्द उलटून बोललोय त्याला? नाही नाही कधीच नाही. अरे उलट तुला जे हवं ते ना तू स्पष्ट बोलून मोकळावायचा. आणि मला तर वाटतं ना चांदेकरांना तुझा हा स्पष्ट वक्तेपणा खूप आवडायचा. वाचतोय वाचतोय करून टाका. हो कळलं हो.
थांब रे बघ. हॅलो सदा कोपीकर बोलतोय. कोण? चंदू पुजारी. अगं चंदू पुजारी आहे. चंदू पुजारी. पुजारी साहेब काय म्हणताय? कसे आहात? बंदावली कशा आहेत? आणि छोटी तुम्हाला माहिती चंदू साहेब मी रागवलोय तुमचं. नाही नाही एक चकार शब्द बोलू नका. अरे राहू दे. आहो आहो मी फोन केला होता. हो मे महिन्यात गेल्या वर्षीच्या मे महिन्यात महाराष्ट्र दिनाच्या आसपास असतो. हो ए कावेरी आपण फोन केला होता की नाही? हो हो ते महाराष्ट्र दिनाच्याच वेळेला. बघा ऐकलं कावेरी पण होती तेव्हा दिली. आणि तुम्हाला माहित आहे चंदू साहेब ती कधीच खोटं बोलत नाही. ठीक आहे बरोबर ठीक आहे तुम्ही सॉरी म्हणत असाल सोडून दे. हा काय काय सांगता काय? अगं त्याला कळलं आपण सिनेमात काम करतोय ते. सांगा ना चंदू साहेब तुम्हाला कसं कळलं? चांदेकरांशी बोलले असते. तुमचं चांदेकरांशी बोलणं झालं ना? हा मग त्यांच्या ऑफिस मध्ये कोणाशी? अरे कम आले सांगता येत नाही म्हणजे काय राव. हो खरंय अहो आत्ताच फायनल केलं आम्ही. हा थँक्यू ते नाही नक्की भेटेल. हो नक्की मी करीन फोन करीन. हा मी कावेरीला सांगतो मंदावाई दिला ठेवू माता आहे का नाही कमा इतक्या दिवसांनी. आपण त्या दोघांना एकदा ना जेवायला बोलूया का? गुड आयडिया. नाही तर असं करूया घरी ड्रिंक्स घेऊ आणि बाहेरच जाऊ कुठेतरी जेवायला. नाही घेते. हॅलो कोण बोलताय? एक मिनिट कोणीतरी मायाराम दुबे. त्याला विचार काय काम आहे? काय करू मी दुबे? तू काय हो काल बघू. हा मायाराम. हा काय काम आहे? काय अरे काय सांगतोस काय खरंच? अगं काल रेस मध्ये 460 रुपये जिंकलो मी. गुड न्यूज मायाराम गुड न्यूज. थँक्यू थँक्यू सो मच. हो 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 मी नंतर येऊन घेऊ. थँक्यू. सांगू मी सांगू कुणाला आनंदी आनंद. हॅलो गोपिका कला निकेतन. सविता काय गो काय झालं? अरे बर बर आम्ही आम्ही इथून होतो. नाही नाही आलं लक्षात माझ्या. हो 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 मी सांगते अन्ना. हो अच्छा आई त्यांना हॉस्पिटल मध्ये ठेवलं. ते टेस्ट चालू आहे. बहुतेक हार्ट अटॅक आहे म्हणाली. अजून काय म्हणाली सविता? नाही अजून किती सिरियस आहे ते सांगता येणार नाही म्हणाली. टेस्ट चालू आहेत ना पण संध्याकाळी 6 पर्यंत कोणाला भेटताही येणार नाही. पण मी सांगू का अरे तसं काही फारसं सिरियस झालं पण नसेल. कोण होत आहे? हा एक मिनिट एक मिनिट काय कोणता नंबर हवा तुम्हाला? हा नाही रॉंग नंबर. हा रॉंग नंबर नाही दॅट्स ओके. काय चाललंय आज तुमचं? हॅलो काय काय अहो नाही हो एक मिनिट आहो. आम्हाला नकोय रोजचा पेपर आम्ही लावलेलाच नाही. आणि नाही नाही नकोय आम्हाला नकोय. थँक्यू. हे मी सविताला कॉल करू का? तुला बोलायचं तिच्याशी? नाही ग काही असेल तर ती कळवेल आपल्याला. आपण जाऊ हॉस्पिटल. 6 पर्यंत मिळाली. अरे जाऊ दे कावेरी घेतलाच पाहिजे असं नाहीये. हॅलो कोण बोलताय? हो सॉरी सॉरी. हो हो एक मिनिट हा एक मिनिट. कुणीतरी अरे धनंजय नाडकर्णी प्रताप शंकर अथटरावांचे मित्र म्हणे. बघू दे हा नाडकर्णी. हो मी सदाशिव कोटीकर बोलतोय. काय काम होत? हो हो माहित आहेत ना. अहो
मी आणि बायको गेल्या वर्षी गेलो होतो त्यांच्या बरोबर गोव्याला. खूप मजा आली. त्यांनीच मला मोटरसायकल चालवायला शिकवलं. हो बर. कधी आहे फिनर? नाही नाही मी नक्की. बरं झालं तुम्ही फोन करून कळवल्या. नको घेऊ फोन. कोणीतरी गंमत करते आपली आज. हॅलो काय कसली हवामानाची सर्व्हिस? आम्ही नाही लावली कुठली सर्व्हिस. अहो आम्हाला काय करायचं उद्या पाऊस पडो अथवा न पडो? तुम्ही आमचं नाव काढून टाका बरं त्या लिस्ट मधनं. हो ताबडतो. सदा नको घेऊस तो फोन. हे पहा शेवटचं सांगतोय आता अति होते काय. बर एक मिनिट एक मिनिट. तू मॉल मधनं लॅम्प ऑर्डर केला होतास का? अरे हो हो आलाय का? हॅलो हा आलाय का लॅम्प? नाही ना. अहो मग तुम्ही फोन कशाला केला हे सांगायला की लॅम्प आलेला नाहीये? अहो त्याच्यासाठी फोन कशाला करावं पाहिजे? नाही म्हणजे तुमचा फोन आला नाही म्हणजे मी समजून चुकले असते ना की लॅम्प आलेला नाहीये. काय नाही नाही काहीही गरज नसते उगाच लोकांना असा फोन करून त्रास देण्याची आणि हा सतत असा फोन सारखा चालू ठेवण्याची. कळलं ना? जाऊ दे. आज आपण एवढेच फोन घेणार आणि कदाचित उद्या सुद्धा. चलिये रवी ठेवूया. हॅलो कोण बोलतंय?
असतो. हो हो, मी कावेरी कोपीकर. हा, मी घेतलं होतं ना लॉटरीचं तिकीट तुमच्याकडनं. हो, आहे माझ्याकडे, एक मिनिट. हा, नंबर्स आहेत 67 11 23 72 15 24. काय खरंच? अरे, मी राखी लॉटरी विनर आहे. सांगतेस काय काय नाव काय म्हणाला तुम्ही तुमचं? अहो, मिस्टर दुजारी, राईट राईट. आठवलं. अहो, तुमचं तेच ना स्रोत एक कटारिया रोड वरच. हो हो, काय हो, म्हणजे किती चुकली आहे मी? ओ अच्छा. अरे, सगळ्यांनी परत केल्याशिवाय तिकीट ना नाही कळणार नाही. पण तरी मिस्टर गुजारी, म्हणजे साधारणतः किती रक्कम जिंकू शकते मी? काय काही काही हजार रुपये? थँक्यू थँक्यू मिस्टर गुजारी. ओ येस, ऑफकोर्स ऑफकोर्स. अहो, सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झाल्या की करू ना आपण तुमच्यासाठी काहीतरी. ओके, हो, थँक्यू. हा, बाय. किती सांगू मी सांगू तुम्हाला, आज आनंदी आनंद झाला. बघ बघ, आणि तुला काय वाटलं होतं की आपण सगळ्यात कमनशिबी होत? खरं सांगायचं तर आपण सगळ्यात भाग्यवान. खरंच कमाल, म्हणजे एका दिवसात दोन विनर आणि मला रेस मध्ये, आणि आता तुला लॉटरी. थांब बघ. हॅलो, कोण बोलताय? हो हो, बर. अगं, तू काल डॉक्टर देसाईंकडे गेले होतीस का? हो, का? नाही, त्यांची नर्स आहे. काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम काय नाही, का मी बोलू का जरा? काय प्रॉब्लेम सांगणार का? बर, उद्या 10 वाजता का? बर, डॉक्टर देसाई असतील ना तेव्हा तिथे? नाही, मला बोलायचंय त्यांच्याशी. हो, नाही, मी असेल ना माझ्या बायको. थँक्यू. अगं, तू बोलली नाहीस का डॉक्टर देसाईंकडे गेली होतीस? अरे, रेग्युलर चेकअप होता रे, बाकी काही नाही. का? नाही, त्यांची नर्स आहे, ती म्हणाली की उद्या 10 वाजता डॉक्टर देसाईंची अपॉइंटमेंट आहे. बर, त्यांनी ती चांगली काढली का? हो हो, ती काढली. अरे, पण काहीतरी म्हणाले की रुटीन प्रोसिजर आहे, आणि त्यांना काहीतरी म्हणाले की सेल चेंजची काहीतरी शक्यता वाटते, म्हणून त्यांनी ती बायोप्सीला पाठवली. काय असतं सेल चेंज? सेल चेंज माहिती नाही बघ, मी पण कधी काही ऐकलं नाही होतं असं. एक, पण मला नाही वाटत रे की काही असं सिरियस असेल. म्हणजे तसं काही असतं तर डॉक्टर देसाईंनी स्वतःहून फोन केला असता ना आपल्याला, असं ताटकळत नसतं ठेवलं. काही सिरियस असतं तर डॉक्टर देसाईंनी आपल्याला कळवलं असतं. मलाही वाटत काही नसेल, उगाच आपले अंदाज नको. म्हणू दे. अरे, मी म्हणतात की आपण नाही, मला काही माहीत व्हायला नकोय. अरे, पण तसं काही नकोय नकोय कावेरी, नकोय 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 नकोय. सदा सदा Thank you.
आमच्या पार्ट्या बाजूला ठेवून तुम्ही आमच्या नाटकाला आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नाटक ही कम्युनिटी थिएटर ग्रुप आहे, त्यामुळे तुमचे अभिप्राय तुम्ही फेसबुकवरती टाका आणि नाटकाला टॅग करायला विसरू नका. आवर 2019 सीझन इज कन्सिस्ट ऑफ आउटस्टँडिंग कॉमेडीज लाईक द ऑड कपल, इंडियाज फायनेस्ट प्लेज लाईक आषाढ का एक दिन, अँड टॉप विथ गांधी ए म्युझिकल टू कोइन्साइड विथ द 150th एनिव्हर्सरी ऑफ गांधीज बर्थ. So please buy the 2019 season pass, which is at a significant discount as compared to the usual prices. The details are at www.natak.com. And finally, tumhala jar ka kalakarana ani digdarshakana bhetaycha asel tar ami ya bajula courtyard madhe available asu. Sagya prekshakana vinanti ahe ki instead of leaving the auditorium from behind, because the Gujarati show audience is already there waiting to get in, please exit from these two side doors so that they can come in. And please don't come on the stage, because we have to get the stage ready for the Gujarati show. Thank you for coming, and drive safely.